आज आपण सुप्रियाज मेजवानीमध्ये एक खास असा पदार्थ टाकून मस्तच खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर या पुऱ्या तुम्ही दहा ते पंधरा मिनटात तयार करू शकता सात ते आठ दिवस तुम्ही या स्टोअर करून खाऊ शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे किंवा प्रवासातही तुम्ही या खाण्यासाठी करू शकता या खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज मेजवानीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला पीठ मळून घ्यायचं त्यासाठी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये आपण इथे दोन कप भरून गव्हाचं पीठ घेऊया हे तेच गव्हाचं पीठ आहे त्यापासून आपण रोज चपात्या बनवतो तर सेम कपने आपण इथे अर्धा कप भरून चना डाळीचं पीठ किंवा इथे बेसन घेतलं आहे चना डाळीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर सरळ चना डाळ मिक्सरला फिरवा दोन ते तीन वेळा पिठाच्या बारीक चाळणीने चाळून घ्यायची तर इथे आपण दोन कप गव्हाच्या पिठाला अर्धा कप चना डाळीचं पीठ वापरलं आहे असं याचं परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया तर इकडे मी एक इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पेस्ट बनवण्यासाठी वापरल्या त्याचबरोबर दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतले तुमच्याकडे काळे तीळ असतील तर ते वापरले तरीही चालतील आणि त्याचबरोबर आपण यामध्ये घालूया एक मोठा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर आपण इथे एक मोठा चमचा भरून धने जिरे पूळ घेतली एक कप जर तुम्ही धने घेतले असतील तर त्याला अर्धा कप जिरे घालून थोडंसं भाजून याची पूड करून घ्यायची आता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया व त्याचबरोबर दोन चिमूट हिंग घालूया तर इकडे मी एक टी स्पून ओवा हातावर चांगला चोळून घालणार आहे याप्रमाणे ओवा चोळून घातल्यामुळे ओव्याचा फ्लेवर रिलीज होतो व त्यामुळे पुऱ्यांना छान चव येते आता चवीनुसार मीठ घालूया त्याचबरोबर दोन मोठे चमचे कसुरी मेथी हातावर कुसकरून या पिठामध्ये घालूया कसुरी मेथी पुरीमध्ये घातल्यामुळे पुरीला मस्त सुगंध व चव येते त्यामुळे पुऱ्या चवीला खूपच भन्नाट लागतात याप्रमाणे तुम्ही सुद्धा कसुरी मेथी टाकून एकदा पुऱ्या नक्की करून बघा आता यामध्ये एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे सगळं साहित्य हाताने चांगलं एकत्र करून घेऊ त्यामुळे सगळे मसाले चांगले पिठामध्ये एकजीव होतात आणि पुऱ्यांना छान चवेते तर इकडे मी सगळं साहित्य एखाद दोन मिनिट चांगलं एकत्र करून घेतलं तर पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यासाठी एका फोडणीच्या भांड्यात तीन चमचे तेल घेतलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल मी चांगलं गरम करून घेतलं तर चेक करूया थोडंसं पीठ तेलात टाकल्यावर ते चांगलं फसफसलं म्हणजे समजावं तेल चांगलं कडकडीत गरम आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन पिठावर घालायचं अशा पद्धतीने पिठावर जेव्हा आपण कडकडीत गरम तेल घालतो तेव्हा पीठ चांगलं भाजलं जातं त्यानेच आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत तयार होतात सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमच्याने चांगलं पीठ मिक्स करून घेऊ आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने आपण हे सगळं पीठ चांगलं चोळून घेणार आहोत अशा पद्धतीने हे साहित्य चांगलं एकजीव करण्यासाठी हाताने असं हे चोळून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता साधारण दोन मिनिट आपण हे सगळं साहित्य चांगलं चोळून घेतलं याप्रमाणे पिठाची मूठ वळल्यावर पिठाचा गोळा तयार होतो म्हणजे समजावं पिठात तेलाचं चा मोहन चांगलं व्यवस्थित मिक्स झालं आहे तर खुसखुशीत आपलं हे पीठ तयार झालं आहे या पिठाला आपल्याला फायनली मळून घ्यायचं तर इकडे मी थोडं थोडं पाणी घालून हे सगळं पीठ चांगलं मळून घेणार आहे जसजसं पाणी लागणार आहे तस पाणी घालून हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर पीठ मळताना चपातीच्या पिठापेक्षाही घट्टसर पीठ आपल्याला मळायचं आहे कारण हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं मऊ पडतं म्हणून सुरुवातीला घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त गुळगुळीत एकदम छान पीठ मळून घ्यायचं तुम्ही इकडे बघू शकता तर इकडे आपलं पीठ मळून झालं आहे आता थोडंसं म्हणजेच एक चमचा तेल घालून हे पीठ पुन्हा मळून घेऊया अशा पद्धतीने मी इकडे पीठ मळून घेणार आहे तुम्ही इकडे बघू शकता परफेक्ट असं पीठ म्हणून झालं आहे आता हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंसुद्धा पीठ वापरून पुऱ्या लगेचच तयार करू शकता पण पीठ पाच ते दहा मिनिट चांगलं झाकून ठेवल्यामुळे सगळं साहित्य पीठामध्ये एकजीव होतं व पीठही मस्त सॉफ्ट तयार होतं तर अशा पद्धतीने आपण हे पीठ झाकून ठेवलं आहे दहा मिनिटानंतर झाकण उघडून चेक करूया तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ आपलं सॉफ्ट झालं आहे म्हणूनच सुरुवातीला थोडंसं पीठ घट्ट मळायचं म्हणजे भिजल्यावर थोडंसं हे पीठ सॉफ्ट तयार होतं थोडंसं हे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया आणि हे तयार पीठ एका पोळपाटावर काढून घेऊया आणि याचे गोळे तयार करू तर अशा पद्धतीने मी पिठाचा रोल बनवून घेतला आता याचे एक समान चाकुणे काप करून घेऊ चाकूने असे काप करून घेतले की एकसारखे असे पिठाचे गोळे तयार होतात तुम्हाला जर एकसारखे गोळे करता येत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही गोळे तयार करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने चार गोळे तयार करून घेतले आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि जसे लागतील तसे वापरूया तर आता आपण एक गोळा घ्यायचा आणि त्याला तेल किंवा पीठ न लावता असं याला लाटून घेऊया आपण या, या पिठामध्ये तेलाचं मोहन घातल्यामुळे पीठ बिलकुलही खाली चिटकत नाही आता तुम्हाला जर असं जमत नसेल तर थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठही खाली स्प्रिंकल करून लाटू शकता पीठ मस्त खुसखुशीत झाल्यामुळे याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही तुम्ही इकडे बघू शकता अगदी मस्त सहज ही पातळ पोळी लाटून तयार होत आहे तर ही पोळी चपातीप्रमाणे पातळ अशी लाटून घ्यायची आता तुम्हाला इथे जरी चपाती गोल लाटता येत नसेल तरी जशी येईल तशी तुम्ही इकडे चपाती लाटू शकता तर इथे आपण अशा पद्धतीने चपातीप्रमाणे छान अशी पातळ ही लाटून घेतली आहे आता याच्या एकसारख्या पुऱ्या याव्या व काम आपलं सोपं व्हावं यासाठी मी इकडे वाटीचा वापर करत आहे तर अशा पद्धतीने मी एका वेळेस बसतील तेवढ्या पुऱ्या वाटीने कट करून घेतल्या आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने एकसारख्या आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहे आता तुम्हाला अगदी एकसारख्या पुऱ्या मिळतील कुठे वाकड्या तिकड्या पुऱ्या मिळणार नाही आणि अगदी काम सोपं करणारी ही आयडिया आहे ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला असं करायचं नसेल तर सेपरेट छोटे छोटे गोळे करूनही तुम्ही याच्या पुऱ्या तयार करू शकता मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी या पद्धतीने पुऱ्या तयार केल्या आता या सेम पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आहे तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात पटकन अशा पुऱ्या तयार करून होतात अशा पुऱ्या एकदाच ताटावरती एका वेळेस करून घ्यायच्या आता डायरेक्ट आपण या तळून घेऊया आता तळण्याची सुद्धा एक ट्रिक असते कोणताही पदार्थ जेव्हा तुम्हाला खुसखुशीत किंवा कुरकुरीत करायचं असेल तर सुरुवातीला हाय फ्लेमवर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरच यामध्ये एक एक पुरी सोडायची आहे हात व्यवस्थित सांभाळूनच आपल्याला पुरी तेलात सोडायची जेणेकरून हातावर तेल उडणार नाही आणि पुरी आपण तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवूनच अशा पद्धतीने झारीने पुरीवर तेल सोडायचं असं केलं की पुरीवरच्या साईडने चांगली टम्म फुगली जाते आणि मस्त खुसखुशीत अशी तयार होते तर तुम्ही इथे बघू शकता पुरी लगेचच तेलात फुलली आहे मस्तच खुसखुशीत आपली ही पुरी तयार झाली याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या कोणताही पदार्थ मस्त खुसखुशीत किंवा कुरकुरीत बनवण्यासाठी तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आता गव्हाची पुरी असल्यामुळे याचा रंग लगेचच बदलतो काही सेकंदातच पुरी छान तळून तयार होते तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पुरी मस्त फुल्ली आहे आणि मस्त खुसखुशीत छान याचा रंगही येईसपर्यंत आपण याला तळून घेतला आहे म्हणजे साधारणत एक पुरी तळायला वीस ते पंचवीस सेकंद लागू शकतात तुम्ही इथे बघू शकता सगळ्या पुऱ्या आपण हाय फ्लेमवरती छान तळून घेतल्या आहे एक इकडे मी तुम्हाला महत्त्वाची टीप देईल तळलेल्या अशा या पुऱ्या एका पेपरवर किंवा चाळणीवर काढा अशा पद्धतीने या काढल्या की या बराच वेळ अशाच कुरकुरीत किंवा छान खुसखुशीत राहतात तर इथे अतिशय खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या खाण्यासाठी तयार झाल्या आहे या सगळ्या टिप्स वापरा आणि मस्त खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या नक्की ट्राय करा सात ते आठ दिवस तुम्ही या आरामात स्टोर करून खाऊ शकता चहाबरोबर खूपच मस्त लागतात मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा प्रवासासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर नक्की करून बघा व कशा झाल्या ते कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय